विदर्भात पुढील 1.5 ते 2 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ वगळता राज्यभरात आज पावसाची शक्यता नाहीये. कोकणात आज ढगाळ वातावरण आहे तर मुंबईत सकाळी पाऊस पडलाय, मात्र आता पावसानं उघडीप दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बहुतेक भागात पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे आता प्रशासनाला पर्यायी उपाययोजनांवर भर देण्यासंदर्भात विचार करावा लागतोय. नुकतीच पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी जिल्हा प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. पावसाळ्याचे 2.5 महिने संपत आले तरीही भीमा नदी अद्याप प्रवाहित झालेली नाहीये, त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोलीसह सर्व बंधारे कोरडे पडले. भीमा नदीकाठच्या शेतीला आणि गावांनाही पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण झाली. गेल्या 15 दिवसात 73% दर घसरले. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून आता जे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. किरकोळ बाजारात 150 ते 200 रुपये किलो इतका भाव मिळत होता, जो आता 50 रुपयांवर आलाय. नाफेडतर्फे करण्यात आलेला 3 लाख क्विंटल कांद्याचा बफर स्टॉक नाशिकमध्ये विक्री न करता इतर राज्यात पाठवला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तसं स्पष्ट केलंय. तसंच 2 लाख टन कांद्याची खरेदी नाशिकच्या बाजारातून सुरू करण्यात येणार आहे. राज्यात तृणधान्याचं क्षेत्र घटतच चाललंय. गेल्या वर्षीपेक्षा 58,000 हेक्टरनं बाजरीची पेरणी कमी झाली. लांबलेल्या पावसाचा तृणधान्याच्या पेरणीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. श्रावण महिना सुरू झाल्यानं कोल्हापुरातील गुळाला गुजरातमध्ये मागणी वाढली आहे. गुळाला क्विंटल मागे 3,700 ते 4,300 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. कोल्हापूरच्या गुऱ्हाळांमधून 1 दिवसात 9 ते 10,000 गुळ रव्यांची आवक होती. विकासाचा ध्यास म्हणजे